काय फ्रीमधे गॅस साफ करायचा आहे खूप घाण झालेला आहे चिवटा झालेला आहे चिकट झालेला आहे न निघतील असे डाग पडलेले आहेत बरेच वेळा गॅस गंजही चढलेला आहे खूप वर्षापूर्वीचा गॅस आहे तर असं असतानाही खर्च करायला जीवावर हो येत आहे खर्च न करता झिरो खर्चामध्ये गॅस साफ व्हावा असं वाटतं आहे किचनच्या टाईल्सपासून पूर्णपणे किचन ओट्यापासून किचनच्या टाईल्सपासून गॅसपर्यंत पूर्ण क्लीन व्हावं असं वाटतंय पण झिरो खर्चामध्ये हवं वा असं वाटतंय तर हा बरोबर व्हिडिओवर आलेला आहात हॅलो मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फ्रीमध्ये बिना खर्चात कशा पद्धतीने एक ग्लास पाण्यामध्ये साफ करायचा आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे ग्लासच्या सहाय्याने पाणी घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे तर तो ओला करून घ्यायचा आहे पूर्ण पाण्याने ओला करायचा आहे जिथे जिथे डाग आहे तर तिथे तिथे पाणी टाकायचं आहे पाण्यापासून आपल्याला पूर्ण ओला करून घ्यायचा आहे दोन मिनटं तसेच ठेवायचं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्ही कपडे धुण्यासाठी जर कपडे भिजवलेले असतील ते साबणाचं पाणी उरलेलं असेल किंवा भांडी घासण्यासाठी जर जे लिक्विड तयार केलेलं असेल म्हणजेच एखादा साबणाचा तुकडा किंवा साबण पावडर घेऊन एखाद्या वाटीत पाणी बनवलेलं असेल ते उरलेलं असेल तर ते घ्यायचं आहे आणि एकदम घासणीच्या सहाय्याने व्यवस्थित असं अलगद फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे तर जे वापरलेलं साबण आहे यूज केलेला आहे त्याचाच वापर करायचा आहे आणि गॅसवरती पूर्णपणे फिरवून घ्यायचं आहे फिरवल्याने आता ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा जास्त केमिकल नाही आहे ज्याप्रमाणे असे डाग शिवट डाग काढण्यासाठी सहसा आपण हार्पिकचा वापर करतो पण जर तुम्हाला ते खर्च करायला जीवावर येत आहे तर अशा पद्धतीने साबण जे कपडे धुण्यासाठी भिजवलेलं आपण लिक्विड असतं ते घ्यायचं आहे आणि पाच मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे आणि पाण्याच्या सह्याने साफ करायचं आहे बघू शकतात एकदम क्लीन होणार आहे आणि लगेचच एकदम नवीन सारखा गॅस होतो कुठल्याही प्रकारचा गंज किंवा कुठल्याही प्रकारची घाण चिवटपणा चिकटपणा गॅसमध्ये राहत नाही आणि पूर्णपणे क्लीन होतो गॅस गॅस असा की जसा नवीन आणला कितीही वर्षापूर्वीचा असू दे अशा पद्धतीने क्लीन केला तर एकदम नवीन सारखा दिसतो इथे तुम्हाला कुठलाही प्रकारचा खर्च नाही आता बोलाल साबण जो घेतला ते कपडे भिजवले त्याला तर पैसे लागलेले आहेत तर इथे लक्षात घ्यायचं आहे कुठलीही गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळत नाही आणि आता जे तुम्ही कपडे भिजवलेलं साबण असो तो शेवटी तुम्ही टाकूनच देणार ना तर तो झाला आपला झिरो खर्चच झाला त्यानंतर येतो भांड्याच्या साबणासाठी वापरलेला भांडी घासून घेतल्यानंतर बनवलेलं लिक्विड ते आपण फेकून देतो त्याचाच वापर करून इथे आपण ग गॅस किचन ओटा आणि टाईल्स एकदम नवीनसारख्या चकाचक करू शकतो फक्त ते लिक्विड घ्यायचं आहे आणि घासण्याच्या सह्याने पूर्ण किचन ओट्यापासून टाईल्सपासून गॅस घासून घ्यायचा एकदम क्लीन चकाचक झिरो खर्चात होतं